नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। हिवाळी अधिवेशनामध्ये महाडमधील मंजूर कामावरून आघाडीचे घटक असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद। आम्ही दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणत नाही, आमदार भरत सेठ गोगावले आक्रमक। आमदार गोगावले यांनी पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा घेतला समाचार। हिवाळी अधिवेशनामध्ये महाड तालुक्यातील 6 रस्ते आणि 1 पूल असे सुमारे 14.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। यापैकी सावित्री नदीवरील दादळी पुलाची बातमी आमदार गोगावले यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी ही काम मंजूर केल्याची बातमी राष्ट्रवादीकडून स्थानिक वृत्तपत्रात देण्यात आली। यावरून आता वाद निर्माण झाला असून आज संध्याकाळी महाडचे आमदार भरत सेठ गोगावले पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा समाचार घेतला। आम्ही केलेले काम आम्ही सांगतो, आम्ही दुसऱ्यांच्या बापाला आपला बाप म्हणत नाही असा खोचक टोळा आमदार गोगावले यांनी तटकरेंना लगावला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। ढालकाठी, निगडे, रोपवली, पिंपळवाडी, गोठवली हा रस्ता यामध्ये घेतलेला आहे। त्याला जवळजवळ 4.5 कोटी रुपयांची मान्यता मिळालेली आहे। त्यानंतर आत्ता एक रस्त्याचं काम चालू आहे, कुटील ते वरती म्हणजे नरवणपासून कुटीलपर्यंत। तर आता पुढं कुटीलपासून मुमुर्शी ते अगदी कावळ्याचा फाटा आहे तिथपर्यंत तो जवळजवळ 5.5 किलोमीटरचा रस्ता, त्याला जवळजवळ 2.85 कोटी रुपये त्याला मान्यता मिळालेली आहे आत्ताच्या ह्या याच्यामध्ये अधिवेशन काळामध्ये। त्यानंतर जो गेल्या बऱ्याच वर्षाचा रस्ता खराब झालेला होता, आम्ही वाकीपर्यंत केला, पण वाकीच्या नंतर वाकी पडवळकोण ते पुढं आंबेशिवतर हा एक रस्ता आहे, बऱ्याच दिवसांची मागणी होती। त्याला जवळजवळ 4 ते 6.5 किलोमीटरचं अंतर म्हणजे त्याच्यामध्ये 2.5 किलोमीटरचं अंतर, तर त्याला जवळजवळ 2 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे। त्यानंतर बारसगाव ते शिवतर हा रस्ता आत्तामध्ये आपण मंजूर केला, त्यात थोडा भाग बाकी होता, तर त्याला एक आपण 1 कोटीची मान्यता मिळालेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये कोणी शिफारस केलेली आहे ती त्याच्यामध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, MLA भरत सेठ गोगावले म्हणून, तरी ही याच्यामध्ये टिक मार्क केलेली नाव आहे। याच्यामध्ये असं नको व्हायला की आम्ही काहीतरी पुढ्या सोडतो आणि खोटं सांगतो। आम्ही हरेक वेळेला सांगितलेलं आहे की आम्ही कधीच दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणार नाही आहे, ही आमची पद्धत आहे। ही जी कामं आहेत ही मी एकदम तातडीने त्या पत्रावरती देऊन मला वरून मान्यता दिलेली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की जो ब्रिजची आपण परवा चर्चा केली, जी आपली मीटिंग झाली त्या दिवशी, मला वाटतं 22 तारखेलाच मीटिंग झाली, मी 22 तारखेला अधिवेशनला गेलो नाही, कारण मला कल्पना होती की ही महत्त्वाची बाब होती की मग आपला दादलीचा ब्रिज असेल, त्यानंतर माडला की याच्यामध्ये कोणी शिफारस केलेली आहे ती त्याच्यामध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, MLA भरत सेठ गोगावले म्हणून, तरी ही याच्यामध्ये टिक मार्क केलेली नाव आहे। याच्यामध्ये असं नको व्हायला की आम्ही काहीतरी पुढ्या सोडतो आणि खोटं सांगतो। आम्ही हरेक वेळेला सांगितलेलं आहे की आम्ही कधीच दुसऱ्याच्या बापाला आपला बाप म्हणणार नाही आहे, ही आमची पद्धत आहे। ही जी कामं आहेत ही मी एकदम तातडीने त्या पत्रावरती देऊन मला वरून मान्यता दिलेली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की जो ब्रिजची आपण परवा चर्चा केली, जी आपली मीटिंग झाली त्या दिवशी, मला वाटतं 22 तारखेलाच मीटिंग झाली, मी 22 तारखे दादलीचा ब्रिज असेल, त्यानंतर माडला बाहेर पडणारा आपला गांधारीचा ब्रिज असेल किंवा हे अन्य काही रस्ते, ते मला कल्पना होती। जर माझ्या मतदारसंघामधून मला 3-3 वेळेला लोकांनी जर निवडून दिलेलं आहे आणि मला जर तिथली जर जाणीव नसेल, तर अधिवेशन काय एवढं फार मोठं एक दिवसाचं काय हे नव्हतं, पण जी मीटिंग होती ती मला महत्त्वाची होती आणि म्हणून करता मी तसं पत्रव्यवहार केला की मी आज पहिल्या दिवशी अधिवेशनाला येऊ शकत नाही आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मी त्या दिवशी आपण राष्ट्रीय स्मारकामध्ये
जी काय मीटिंग झाली त्या मीटिंगला मी उपस्थित होतो. काल जेव्हा परवा बजेट बुक बाहेर पडलं, व्हाईट पुस्तक येतं त्याच्यामध्ये, आणि आम्ही नेहमी मग बघत असतो की कोणाला किती किती निधी मिळाला आहे, मग आमची कामं आलीत का नाही. आज बऱ्याचशा आमदारांची ह्याच्यामध्ये कामं येत नाहीत, परंतु आम्ही केलेला पाठपुरावा आम्हाला तो फलदायी ठरला आणि आम्हाला जवळजवळ 14,70,00,000 रुपये महाड आणि पोलादपूर करता आपल्याला ह्या खाली रस्त्यांच्यासाठी मिळाले, हा आपल्याला मिळालेला आहे. आणि हा निधी मिळत असताना प्रत्येक आमदाराला पोटात ठरवून गेले की बाबा आम्हाला त्याने सांगितलं तुम्ही 1 कोटीचीच कामं द्या, आम्ही 1 कोटीचीच कामं दिली. त्यानंतर आता आम्हाला पाहिजे होते 25 कोटी रुपये या इतर ह्याच्यासाठी रस्त्यांसाठी, पण त्यांनी सांगितलं आत्ताच्या ह्याला एवढे काही मिळणार नाही. त्यानंतर आपल्याला शासनाकडनं जे पूर हमीसाठी जे काही निधी आलेला आहे पूर्ण जिल्ह्यासाठी तो जवळजवळ 74 कोटीचा निधी आलेला आहे. आणि परवा आम्ही सभागृहामध्ये पण सांगितलं इथे राष्ट्रीय स्मारकात की महाड पोलादपूरची जास्त हानी झालेली आहे, त्यामुळे जिल्ह्याला जरी तो निधी आलेला असला तरी महाड पोलादपूरला हा निधी जास्तीत जास्त देण्यात यावा असं त्या दिवशी कलेक्टरना, ते आमचे एसे आले होते गोसावी त्यांना, आणि संपूर्ण सभागृहाला आम्ही त्या दिवशी सांगितलं. आणि वस्तुस्थिती आहे, कारण रस्ते आपले वॉशआउट झालेले आहेत, रस्तेमध्ये तुटलेले आहेत, ब्रिजेस आहेत, दोऱ्या आहेत, साकव आहेत, असे अनेक त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी आहेत. आणि त्यासाठी जास्त निधी महाड पोलादपूरसाठी आपल्याला मिळावा, कारण तुम्ही सगळे पत्रकार बांधवांनी त्यावेळेला सगळीकडे जाऊन आला असाल की किती ठिकाणी वसरे आलेत आणि किती ठिकाणी रस्त्यांची नासधूस झाली. तर अशा प्रकारे हा निधी आम्ही त्या ठिकाणी सभागृहामध्ये किंवा तिथे मंत्र्यांजवळ किंवा आमचे काही नेते मंडळी आहेत त्यांच्या मार्फत म्हणतो आणण्याचा प्रयत्न. पालकमंत्री हे आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, त्याबद्दल काही धुमत संघाच्या पालकमंत्री नाही आहेत, पूर्ण जिल्ह्याच्या पालक 15 कल्पना आहे कुठल्या अधिकाऱ्याशी जायचं, कुठल्या मंत्र्याला भेटायचं, कुठल्या सेक्रेटरीला भेटायचं, कोणाला एसीला भेटायचं, कोणाला चीफ इंजिनियरला भेटायचं, कोणाकडनं कुठली कामं येतात काय येतात हे गेलं ते तर आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळे हा जो काही निधी आता 14,70,00,000 रुपयाचा जो आपल्या ह्या मतदारसंघाला मिळालेला आहे याचं दुसरं कोणी श्रेय घेऊ नये. आता आपल्या पेपरला बातमीवरती श्रेयवादावरून कामावरून श्रेय हो, आम्ही मागच्या वेळेला पण तुम्हाला सांगितलं होतं बिरवाडीच्या पुलाचं काम 2018 आपण त्यावेळेला युतीचं सरकार असताना मंजूर केलं होतं, तेव्हा या पालकमंत्री पण नव्हते आणि आमदार पण नव्हते. त्यानंतर दापोली पंधेरीचा जो पूल तो तर गेली 5-10 वर्ष आमची मागणी होती, तुम्हाला माहिती आहे की एकदम मोठा पाणी आलं का पलीकडच्या पलीकडं अलीकडच्या अलीकडं, तेही आम्ही पाठपुरावा करत 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 नाबार्डमध्ये तोपून म्हणलो. त्याच्यामुळे ही जी काही कामं आहेत ही आम्ही मला कल्पना असल्यामुळे की कुठलं कोणाकडे जायचं काय भेटायचं कोणाला सांगायचं, कारण ही कामं एकदा पत्र दिली लगेच मंजूर होत नाही आहेत, त्याला पाठपुरावा करावा लागतो. कारण आम्ही 4 दिवस मतदारसंघात असलो तर 2 दिवस मंत्रालयात असतो, कळायला पाहिजे ना जनतेला. कारण प्रत्येक मंगळवारी बुधवारी जे काही कॅबिनेट असते तेव्हा आदल्या दिवशी जाऊन हे सगळं तिथं चर्चा करायची असते, भेटागाठी घ्यायच्या असतात आणि बुधवारी त्यांच्या सगळे मंत्री महोदय भेटत असतात, अधिकारी भेटत असतात, त्याच्यामुळे ही कामं मार्गी लागतात, अशी तशी कामं मार्गी लागत नाही आहेत. तर माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना की जर तसं काय असेल तर त्याने आमच्याशी चर्चा करायला पाहिजे की बाबा शेठ तुमच्या मतदारसंघातली ही कामं मंजूर झालेली आहेत किंवा एखादं पत्र हे असं काय नाही ना. कारण आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की जी कामं आम्ही आणली तेच आम्ही बोलणार, त्यांनी जर कुठली कामं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुचवलेली आणली असली तर ते आम्ही कधी बोलणार नाही. ते जर बोललो तर मग तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा की तुम्ही जर सांगितलं होतं की दुसऱ्याच्या बापाला आम्ही आमचा बाप बोलत नाही तर मग कसं काय, मग त्यावेळेला आम्ही 4 पावलं मागे सरतो. परंतु आम्ही सुचवलेली कामं आम्ही आणलेली कामं ठीक आहे पालकमंत्री मंजूर नाही करत कामं, ही कामं डायरेक्ट मंत्री महोदयांनी मंजूर केलेली कामं आहेत, सेक्रेटरीने दिलेली आहेत, आमच्या अधिकाऱ्यांनी तिथे ते आमचे कागदपत्र पोच केलेले आहेत, आमचा पत्रव्यवहार आहे, त्या पत्रव्यवहारानुसारच ती कामं मंजूर झालेली आहेत. की असं नाही आहे
कोणीतरी सांगितले सुचवले, माझ्या पिंपळवाडीचं काम जर पालकमंत्र्यांना सुचवावं लागत असेल तर मग मला त्या आमदारकीचा उपयोग काय? त्यांनी पिंपळवाडी कुठं आहे हे तरी कधी पाहिलंय का की ढालकाठीपासून पिंपळवाडीचं अंतर किती, तिथून गोटवलीचं अंतर किती, तिथून पुढं केव्याला आल्यानंतर भाव्याला उतरतो का काय? तर ह्या सगळ्या गोष्टीचं आमचं म्हणणं आहे की जे काय आम्ही आणलं ते आम्ही सांगणार, तुम्ही आणलं ते तुम्ही सांगा, आणि तुम्ही जर माझ्याकडे काय कामं दिलीत आम्ही स्वागत करू ना. माझ्या मतदारसंघामध्ये जर त्यांचा मतदारसंघ सोडून पालकमंत्री जर कामं आमच्याकडे जास्त जर कोटा देत असतील तर आम्ही स्वागत करू त्यांचं. त्यात अडचण काय त्याच्यामध्ये? आपले आघाडीचे पालकमंत्री आहेत, त्यासाठी आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे. हा श्रेयवाद नाही आहे, हा हक्काचा वाद आहे. जर आम्ही आणली तर आम्ही सांगू, त्याने आणली त्यांनी सांगा, त्याने आणलेली कामं आम्ही बोलणार नाही. अजून पण काही वेळ गेलेली नाही, त्यांनी पण अजून काही कामं आहेत, अजून बरेच रस्ते आहेत ना आपले, तर त्यातले त्यांनी काय द्यावेत. मी परत पत्रकार परिषद घेऊन अभिनंदन करेल पालकमंत्र्यांचं की ही त्यांनी कामं दिलेली आहेत, तर हे त्यांचं बरोबर आहे. परंतु ही जी काय सात कामं आहेत त्यानंतर ही माझी समाजकल्याणची आहे, त्याची पण तुम्हाला हे रितसर पत्र आहे आमच्याकडं की असं नाही आहे. त्यानंतर हे तुम्हाला आता मी पत्र दिलेलं हे पहा याच्यावर, की याच्यामध्ये इथं लिहिलेलं आहे, हे टिक केलेलं आहे तिथं, की आमदार भरत शेठ गोगावले. पालकमंत्र्यांनी जेव्हा मी कार्यक्रम लावला, आम्ही कार्यक्रम करायचा शिवसेनेच्या माध्यमातून हा ठरला, पण ज्यावेळेला पालकमंत्र्यांनी ही गोष्ट कळल्यानंतर, पालक आहेत ना आमचे ते, मग पालकांनी आम्हाला फोन करायला पाहिजे होता पोराला की लेका काय करतोयस तू, आम्हाला बोलवतोयस का नाही, आपण दोघांनी कार्यक्रम करू. पालकांनी ते जर तेवढं जर सौजन्य सांगितलं असत, पालकांनी जर आम्हाला सांगितलं असतं की बाबा हा कार्यक्रम भरतशेठ तुम्ही लावलाय तर माझी येण्याची इच्छा आहे, आणि जर मी क्रॉस केलं असतं ते ना बोलवले नसते तर गोष्टी त्यांनी डायरेक्ट अधिकाऱ्यांना सांगितलं की हा कार्यक्रम करायचा आहे. अधिकाऱ्यांकडनं जेव्हा आम्हाला कळलं गेलं, बरं आमची मुलाखत तिथं बाबासाहेब तंत्रनिकेतन कॉलेजजवळ झाली तेव्हा पण काय बोलले नाहीत की शेठ आपण उद्या का परवा कार्यक्रम करणार आहोत, आपण दोघं जण मिळून करूया. आणि जर मग मी क्रॉस केलं असतं ना की नाही तुम्ही येऊच नका, तुम्ही कार्यक्रम करायचा नाही, मग मी दोष. पण तो पूल मंजूर आपण 2018 केला. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, प्रश्न असा आहे, अत्यंत राजस्थानी आहे, योग्य आहे, पण आज सांगतो माणिकराव आज नाही, पण प्रामाणिकपणे सांगतो असं काही घडलेलं नाही आहे. आता कळत न कळत तटकऱ्यांनी काही मदत केली असेल असं जर ते बोलत असतील किंवा केलं असेल तर ते त्यांचं त्यांना माहिती, पण आम्हाला तरी असं वाटतंय की आम्ही स्वबळावरती लढलो, कोणाचंही आम्हाला आदर नव्हतं. पाच पाच पक्ष एक साईडला होते, हे बघा काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, शेकाप, आणि मग मधल्या याच्यामध्ये BJP यायला लागले. काय यायला लागले? त्यांना यायला अधिकार आहे, मी मगाशी सांगितलं, आम्हाला त्याबद्दलही दुमत नाही आहे. परंतु प्रत्येकाला लिमिट हे ठरलेलं आहे, ज्या वेळेला लिमिट कोणी पण ओलांडतो त्यावेळेला मग त्याचा विचार कोणी करतो हे पण लक्षात ठेवा. उद्या जर मी रोज श्रीवर्धनला गेलो, तळ्याला गेलो, म्हसळ्याला गेलो, काही मतदारसंघात त्यांच्या तिकडे मी जर सारखा जायला लागलो तर त्यांना पण काहीतरी वाटणार ना, कारण मग आमची पण थोडीफार आहे, त्यांची जास्त आहे, मग थोडीफार आमची पण आहे ना. तर असं नाही ना की बाबा आम्ही काय वेगळ्या पद्धतीचं, आम्ही सरळ नजरेने काम करतो, आणि आमचा भाग तो नाही आहे. आम्ही ज्याला मदत करायची ती फुलफिल करतो मनापासून, त्यामध्ये चुकीचं काय आम्ही करणार आत्तापर्यंत केलं नाही, करायची इच्छा नाही, पण हरकत नाही आहे. ते त्यांचं काम करा, आम्हाला आमचं काम करायला पाहिजे. आणि हार कशाला पण लांब जायचं आहे? 19 तारीख येते ना जवळ, जानेवारीची 19 तारीख रिझल्ट आहे आपल्या
चार नगर पंचायतीचा, त्याच्यात पण कळलं ना आपल्याला काय आहे ते। जर तुम्हाला आता दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आम्ही तुम्हाला पत्रव्यवहाराने दाखवून दिलं की जी आम्ही आमच्या पत्राने जी काय सुचवलेली कामं तीच मंजूर होऊन आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या आमदाराने कुठली कामं सुचवलेली, किती कोटीची आहेत, किती किलोमीटरची आहेत, कुठला रस्ता आहे हे आत्ता तुम्ही पाहिलेलं आहे आणि ते पत्र तुमच्याकडे मी दिलेलं आहे। हे शासनाचं पत्र आहे, हे काय मी बनवून दिलेलं पत्र नाही आहे। आणि त्यामुळे मी सांगितलंय मगाशी पण की जर आम्ही सांगितलेली कामं जर आली असली तर तेच आम्ही बोलू। जर पालकमंत्र्यांनी सांगितलेलं काम जर मी एखादं जरी बोललो तर तुम्ही मला ते विचारा। त्याने आणलेलं कुठल्याही कामाला मी बोलणार नाही की हे मी काम आणलंय। मी उलट कार्यकर्त्यांना सांगेल पालकमंत्र्यांचं स्वागत करा, त्याने आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठा निधी टाकलेला आहे, ह्याच्या पलीकडे कोण मोठं मन करणार आहे।